विद्यमान लोकप्रतिनिधी 2014 विधानसभेच्या निवडणुकीत स्वर्गीय आमचे लोकनेते आरेमानी साहेब यांच्यावर पाठीमागून वार केले आहेत. त्यांना पाडण्याची महत्त्वाची भूमिका विद्यमान लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी 2014 केलेली होती. विद्यमान लोकप्रतिनिधी आदरणीय माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांना मदत केली. तुमचा स्पष्टपणे आरोप आहे की वाणी साहेबांना पाडण्यासाठी रमेश बोरणारे यांनी प्रयत्न केले 100% मोठ्या प्रमाणामध्ये या वैदापूर मतदारसंघाला ओरबाडून खाण्याचं काम या 5 वर्षांमध्ये झालेलं आहे. म्हणजे ठाकरे गटामध्ये एकनिष्ठ लोकांना स्थान नाहीये का असं वाटतं तुम्हाला? नमस्कार, मी निर्घोष त्रिभुवन एनआरटी न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैजापूर विधानसभा निवडणुकीकडे यावर्षी संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं. कारण पहिल्यांदाच शिवसेना वर्सेस शिवसेना असा सामना सध्या वैजापूरमध्ये पेटलाय. म्हणजेच अर्थात काय, ठाकरेंची शिवसेना वर्सेस शिंदेची शिवसेना असा सामना पेटलाय. 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यांचा प्रचार केला, ज्यांना निवडून आणलं, आता त्यांच्याच विरोधामध्ये प्रचार करावा लागतोय किंवा त्यांना पराभूत करा असा प्रचार करावा लागतोय. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्या सोबत आहेत, वैजापूरमध्ये त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्यांचे भाषण देखील वैजापूरमध्येच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यांमध्ये तुफान व्हायरल होत आहे आणि त्यांचा पहिल्यांदाच एवढ्या आक्रमक भूमिका आपल्याला पाहायला मिळत आहेत, असे माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश पाटील गलांडे आपल्या सोबत आहे. खूप खूप स्वागत आहे तुमचं एनआरटी न्यूजमध्ये. आपण एकंदरीतच पाहतोय निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे, वातावरण पेटलेलं आहे, विशेषतः वैजापूरचं राजकारण जास्त पेटलेलं आहे. मागच्या निवडणुकीमध्ये आपण ज्यांचा प्रचार केला, ज्यांना निवडून देण्याचं आव्हान केलं, आता याच 5 वर्षांमध्ये एवढे काही बदल झाले, त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला प्रचार करावा लागतोय. खरं म्हणजे रणांगण ते कुठलंही असो, ते राजकीय असो किंवा एखादी युद्धभूमी असो, तुम्ही बघितलंय महाभारतामध्ये अर्जुनासमोर सर्व त्यांचे चुलत भाऊ, सर्व नातेवाईक त्या ठिकाणी युद्धात उतरले होते, परंतु अर्जुनाला त्यांच्यावर समोर त्या ठिकाणी बाणाचा वर्षाव करावा लागला होता. आणि म्हणून आज आम्ही ज्यांच्यासाठी 2019 या ठिकाणी विधानसभेमध्ये लोकांच्या पायापडून आशीर्वाद मागितले, ते आज आमच्यासमोर आमचे विरोधक म्हणून या ठिकाणी उभे ठाकलेले आहेत. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी युद्धभूमीच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी आम्ही त्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी मशाल घेऊन लागलेलो आहोत. बरं, आपण एकंदरीत सध्या चित्र जर पाहिलं तर या 5 वर्षांमध्ये अनेक राजकीय भूकंप घडले, ज्याच्यामध्ये रमेश बोरणारे यांनी देखील ठाकरेंची साथ सोडली. काय वाटतं या सगळ्या निर्णयाबाबत? तेव्हा तुम्हाला काही ऑफर वगैरे आली होती का सगळ्या संदर्भात? खरं म्हणजे विद्यमान आमदारांनी जी काही या ठिकाणी ठाकरे घराण्याची जी काही साथ सोडली, हा अत्यंत चुकीचा आणि दुर्दैवी निर्णय त्या ठिकाणी होतात. आणि 100% नाही तर 1001% सत्य आहे की या ठिकाणी या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, भारतीय जनता पार्टीचे काही केंद्रीय आणि राज्य नेते मंडळी असतील, या सगळ्यांनी केवळ पैशाचे पॅकेज करोडो रुपयाची यांना दिल्यामुळंच हे सगळे आमदार या ठिकाणी फुटलेले आहेत. आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचं आम्मीश वगैरे काही दाखवण्याचा प्रकार या ठिकाणी झालेला नाही. आणि कदाचित त्यांनी आम्हाला आम्ही दाखवलं असतं किंवा काही वेगळा या ठिकाणी दबाव आणला असता, तरी पण आम्ही अशा गोष्टीला या ठिकाणी भीक घालत नाहीत. कारण आम्ही बाळासाहेबांचे निष्ठावंत आणि कडवत या ठिकाणी विचाराचे शिवसैनिक आहोत. सध्या भाऊसाहेब पाटील चिगडावकर यांचा विषय देखील प्रचंड चर्चेमध्ये आहे. भाऊसाहेब पाटील चिगडावकर यांना खरं उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी खरं तर पक्ष सोडला गेला आणि सध्या त्यांनी रमेश बोरणारे यांना पाठिंबा दिलेला आहे. वाटतं या पाठिंब्याचा काही फायदा होईल त्यांना? खरं म्हणजे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिगडगावकर हे या तालुक्याचे माजी आमदार लोकप्रतिनिधी या ठिकाणी राहिलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी राजकारणामध्ये डायरेक्टच ते या 2024 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी सलेंडर झालेले आहेत. डायरेक्ट त्यांनी त्यांचे विरोधक जे आहेत त्यांच्याशी त्यांनी डायरेक्ट गळाभेट घेतलेली आहेत एक प्रकारे. तर ही गोष्ट त्यांना जरी रुचली असेल काही लक्ष्मीच्या कृपेमुळं, परंतु सर्वसामान्य त्यांना मानणारा जो मतदार आहेत किंवा त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी राहिलेले मंडळी आहेत, त्यांना हा त्यांचा निर्णय माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी कदापि या ठिकाणी सहन झालेलं नाही, पटलेलं नाही. बरं, आपण जर पाहिलं तर भाऊसाहेब पाटील चिगडावकर जेव्हा तुमच्या ठाकरे गटामध्ये आलेले होते, खरं पंकज ठोंबरे यांना राष्ट्रवादीमध्ये घेतल्यानंतर ते नाराज झाले, त्यांनी पक्ष सोडला, एक कोणत्या तरी आशेनं म्हणजे उमेदवारीच्या आशेनं ते तुमच्या पक्षामध्ये आले.
त्यांनी प्रचाराला सुरुवात केली, कुठेतरी भेटीगाठी सुरू केलेल्या होत्या, जनसंपर्क वाढवलेला होता, याची कल्पना तुम्हाला देखील होती, मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही त्यांच्यावर अन्याय केला असं वाटत नाही तुम्हाला? नाही, अजिबात काही त्यांच्यावर अन्याय वगैरे झालेले नाहीत। खरं म्हणजे ते 2019 विद्यमान आमदार असतानाच त्यांनी त्याच वेळेस खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ती उमेदवारी घेऊन ती निवडणूक करणं या ठिकाणी अपेक्षित होतं। आता ज्यावेळेस त्यांनी 16 महिने 18 महिने आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी घरोबा केला किंवा आमच्याशी या ठिकाणी ते आमच्या पक्षात आलेत, खरं म्हणजे त्यांच्या आमच्याकडं अजून क्लिप आहे की मी आमदारकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात आलेलो नाहीत। परंतु आम्हाला नंतर कळलं ज्यावेळेस ते म्हणतात की माझ्यावर अन्याय झाला, मला उमेदवारी दिली नाहीत, तर येताना त्यांनी कोणत्याही प्रकारचं ऍग्रीमेंट नियम अटी या ठिकाणी आमच्या पक्षासोबत घातलेलं नव्हतं, म्हणून त्यांच्यावर कुठलाही अन्याय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या ठिकाणी केलेला नाही। बरं, आपण जर पाहिलं तर डॉक्टर दिनेश परदेशी यांना जेव्हा ठाकरे गटामध्ये यायचं होतं तर उद्धव ठाकरे देखील आपल्या वैजापूरमध्ये आलेले होते, मात्र त्या सभेमध्ये परदेशी येतील असं वाटलं होतं पक्ष प्रवेश होईल, नेमकं काय कारण होतं या सगळ्या गोष्टीचं? त्यांचा पक्ष प्रवेश का थांबला गेला होता असंही बोललं जात आहे की त्यांच्यावर दबाव होता, नेमके काय दबाव होता आणि यामुळे काय तथ्य आहे का? 100% नव्हे तर 1001% याच्यामध्ये तथ्य आहेत। आपण बघताय कालचं परवाचं वातावरण या वैजापूर शहरामध्ये आणि तालुक्यात कशा पद्धतीचं राजकारण या ठिकाणी कोणत्या दिशेला चाललेले आहेत, आणि ज्यावेळेस आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब 15 ऑक्टोबरला वैजापूर या ठिकाणी येणार होते त्याच दिवशी डॉक्टर दिनेश भोंचा प्रवेश या ठिकाणी होणार होता, परंतु त्याच्या अगोदर 2 दिवस या तालुक्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी हे मुंबई या ठिकाणी वर्षा निवासस्थानी जाऊन बसलेत आणि तिकडून ते मग ते CM भेटलेत, दोन्ही डेप्युटी CM भेटलेत आणि मग मुंबईवरतून काही फोन डॉक्टर दिनेश भोंना आलेत, दिल्लीवरतून काही फोन डॉक्टर दिनेश भोंना आलेत, तुमच्यावर ED कारवाई करू, तुमच्यावर वेगवेगळ्या ज्या काही केंद्रीय राज्यस्तरीय यंत्रणा आहेत त्या यंत्रणाचा ससेमिरा तुमच्या पाठीमागे लावत तुम्हाला एखाद्या प्रकरणात अडकून निवडणुकीच्या पिरियडमध्ये जेलमध्ये टाकण्यात येईल, अशा धमक्या कदाचित दिलेल्या असल्यामुळं दिनेश भाऊ 8 दिवस थोडे शांत झाले आणि त्या धक्क्यातून ते सावरून परत त्यांनी 26 ऑक्टोबरला आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात येण्याचा निर्णय घेतला। खरं तर अविनाश पाटील गलांडे हे नाव जर समोर आलं तर लगेच वाणी साहेबांचं चित्र समोर दिसतं, वाणी साहेब एका बाजूला दुसऱ्या बाजूला अविनाश गलांडे दिसत आहेत। अनेक निवडणुका तुम्ही बघितलेल्या आहेत, अनेक निवडणुकांमध्ये तुम्ही सहकार्य केलेलं आहेत, म्हणजे वाणी साहेब असेल, त्याच्यानंतर रमेश बोरणारी असेल, वाणी साहेबांना अनेकदा तुम्ही निवडून देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। अविनाश पाटील गलांडे यांना असं वाटलं नाही कधी की आपण आता आमदारकी लढवली पाहिजे म्हणून? नाही, आमदार होणं लोकशाहीमध्ये प्रत्येक मतदाराला वाटू शकतं, तो त्याचा नैतिक या ठिकाणी अधिकार आहे, परंतु 2019 झालेली विधानसभेची निवडणुकीचं चित्र वेगळं होतं, 2024 विधानसभेची निवडणुकीचं चित्र वेगळं आहे आणि पुढील 5 वर्षांना 2029 होणारी जी विधानसभेची निवडणूक राहील त्याचं चित्र वेगळं राहील। या राज्यामध्ये शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, हे एवढे मोठे पक्ष या पंचवर्षीमध्ये फुटले गेलेत, अनेक पक्ष दुभांगले गेलेत आणि पक्षाची चिन्ह देखील या ठिकाणी पडविण्यात आलेत। न्यायव्यवस्था असेल, निवडणूक आयोग असेल, या ज्या काही सेपरेट स्वतंत्र यंत्रणा होत्या या पण या देशात आणि या राज्यात हायजॅक करण्यात आलेल्या आहेत आणि आता प्रचंड क्रोध राग या ठिकाणी संबंध मतदार राजाच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत आणि म्हणून आम्ही या निवडणुकीत बेरजेचं राजकारण करण्याचा निर्णय घेतला। वजाबाकीचं राजकारण आम्हाला या निवडणुकीत करायचं नव्हतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या धार्मिक भाषेत सांगायचं जर झालं तर महादेवाच्या पिंडीवर विंचू बसलेला आहेत, तो आम्हाला चपलेनं त्या ठिकाणी मारायचा आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही थांबून डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांना शिवसेना पक्षात आणून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। बरं, ऐन निवडणुकीच्या तोंडावर डॉक्टर दिनेश परदेशी यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश झाला, उमेदवारीच्या आशेनं भाऊसा पाटील चिगडावकर आलेले होते, त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी एक्झिट घेतली, डॉक्टर दिनेश परदेशी आले। डॉक्टर दिनेश परदेशी बऱ्याच वर्षापासून भाजपामध्ये होते, मात्र तुम्ही अनेक वर्षांपासून एकनिष्ठ आहात, म्हणजे तुम्ही आहात, वाणीसाहेबांचे चिरंजीव सचिन भाऊ आहेत, सचिन वाणी आहेत, मात्र ठाकरे गटामध्ये तुमच्या दोघांवर अन्याय होतो असं वाटत नाही का तुम्हाला की बाबा तुम्हा दोघांपैकी एखाद्याला पुढे केलं गेलं पाहिजे होतं? म्हणजे ठाकरे गटामध्ये एकनिष्ठ लोकांना स्थान नाही आहे का असं वाटतं तुम्हाला? नाही, अजिबात नाही। आदरणीय डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी द्यावीत म्हणून सगळ्यात पुढे वाणी कुटुंब होतं, मी होतो, आमचे सर्व निष्ठावंत पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी होतो। त्याचं एकमेव कारण आहे की जे काय 3,20,000 मतदान या वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत, कदाचित 70% मतदान जर झालं तर 2.25 लाख मतदान या मतदारसंघात होण्याची शक्यता आहे आणि जो आमदार पदासाठी विन होईल कदाचित त्याला समोर जर लढत झाली तर 1,00,000
5,000 1,10,000 1,15,000 मत या ठिकाणी घ्यावा लागतील। आमची परिस्थिती पक्ष दुभांगल्यानंतर थोडीशी वाईट झाली होती। नुकत्याच 4 महिन्यापूर्वी ज्या लोकसभेच्या निवडणुका आपल्या देशामध्ये झाल्या, आपल्या राज्यात झाल्या, त्यामध्ये आपल्या वैदापूर विधानसभा मतदारसंघातून 57,000 मतदान आमच्या ठाकरे साहेबांच्या जे उमेदवार होते आदरणीय खैरे साहेब त्यांना त्या ठिकाणी दिलं गेलं होतं। आणि म्हणून या निवडणुकीत जोपर्यंत आम्हाला अजून 35-45 हजार मताचा जोड या ठिकाणी मिळत नाहीत तोपर्यंत आमचा शिवसेना ठाकरे गटाचा आमदार होणं शक्य नव्हतं। आणि डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी एक चांगलं सोज्वळ नेतृत्व आहेत, त्यांचे भारतीय जनता पार्टीसोबत संबंध आहेत, शिवसेनासोबत संबंध आहेत, बाकी काँग्रेस राष्ट्रवादी आणि आदर संघटना वेगवेगळ्या त्या सगळ्यांसोबत ऋणानुबंध आहेत। अनेक असा मतदार आहे या मतदारसंघातील तो कोणत्याही पक्षाशी बांधलेला नाही, परंतु तो डॉक्टर दिनेश परदेशी नावाला या ठिकाणी बांधलेला आहे। आणि म्हणून आजही 40-45 हजार मताचा जनाधार डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांच्या पाठीमागे आहेत। आणि म्हणून आम्ही आमचे 60-70 हजार मतं डॉक्टर दिनेश भाऊंचे 40-45 हजार मतं असा जोड या ठिकाणी लावलेला आहे। बरं, आपण दुसरा एक विषय जर बघितला तर या ठिकाणी वाणी साहेबांच्या नावाखाली कुठेतरी मतं वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, म्हणजे ज्यांनी वाणी साहेबांच्या विरोधात निवडणूक लढवली ते दिनेश परदेशी देखील म्हणतात आम्ही वाणी साहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत, तिकडे रमेश बोवनारे देखील म्हणतात आम्ही वाणी साहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत, तिकडे दुसरीकडे बाबतीत बघितलं तर वाणी कुटुंब पूर्ण ठाकरे गटाकडे आहेत, म्हणजे अर्थात दिनेश परदेशींकडे आहेत। काय वाटतंय म्हणजे वाणी साहेबांचा खरा विचारांचा वारसदार कोण आहे? नाही, वाणी साहेबांचा खरा विचारांचा वारसदार डॉक्टर दिनेश परदेशी आज या ठिकाणी हे मी ठामपणे सांगतो। कारण 1995 पासून नगरपालिकेचा जर आपण विषय घेतला वैदापूर शहरातील, तर डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी हे भारतीय जनता पार्टीकडून नगरसेवकपदी निवडून यायचे आहेत, परंतु कंटिन्यू 10 वर्षापेक्षाही अधिक काळ त्यांना उपनगराध्यक्षपद देण्याचं काम आदरणीय वाणी साहेबांनी त्या ठिकाणी केलं। आणि संपूर्ण कारभार जरी ते वेगवेगळ्या पक्षात डॉक्टर दिनेश भाऊ गेले असतील, परंतु नगरपालिकेचं संपूर्ण कामकाज त्यांनी वाणी साहेबांना विचारून त्या ठिकाणी केलेलं आहे। विधानसभेच्या हिशोबाने 2 वेळेस त्यांना काँग्रेसने तिकीट दिलं, 2009 आणि 2014, परंतु ते समोरासमोर एकमेकाच्या उभा राहिले लढले। परंतु 2014 निवडणुकीमध्ये विद्यमान लोकप्रतिनिधी आदरणीय माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांना मदत केली हे जगजाहीर आहेत। वाणी परिवारातील सर्व सदस्यांनी जाहीरपणे वेगवेगळ्या भाषणामध्ये तसे आरोप देखील त्या ठिकाणी केलेले आहेत, पुरावे पण त्यांनी त्या ठिकाणी सादर केलेले आहेत। आणि म्हणून विद्यमान लोकप्रतिनिधी 2014 विधानसभेच्या निवडणुकीत स्वर्गीय आमचे लोकनेते आरेमणी साहेब यांच्यावर पाठीमागून वार केले आहेत, त्यांना पाडण्याची महत्त्वाची भूमिका विद्यमान लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी 2014 केलेली होती। परंतु हे दुःख विसरून वाणी साहेबांनी परत 2019 त्यांना या ठिकाणी उमेदवार दिली, हेच खूप मोठं उपकार वाणी परिवाराचे विद्यमान लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत। आणि आता 2014 त्यांनी माजी आमदारांना मदत केली होती, याच्यावर आता तात्यांनी त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, म्हणजे आता ही ह्याच्यावर शिक्कामोर्तब झालं की 14 निवडणुकीमध्ये एकमेकाला त्यांनी मदत केली होती, नसता जर त्यांनी मदत केली नसती तर आता मागच्या आठवड्यात त्यांनी जे काही माजी आमदारांनी विद्यमान आमदाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला हा निर्णय कदापि त्यांनी घेतलाच नसता। म्हणजे तुमचा स्पष्टपणे आरोप आहे की वाणी साहेबांना पाडण्यासाठी रमेश बोरनारेंनी प्रयत्न केला? 100% त्यात खोटं काय, पुरावे आहेत, वाणी परिवाराजवळ पुरावे आहेत, आमच्याजवळ पुरावे आहेत। हे पुरावे कधी सादर होणार? कधी पण, आम्ही एखादी पत्रकार परिषद घेऊ शकतो, आम्हाला ज्या ठिकाणी संधी मिळेल बोलण्याची त्या ठिकाणी आम्ही त्याचा खुलासा व्यवस्थितपणे मान्य करणार आहोत। या निवडणुकीच्या काळात आम्हाला हे पुरावे बघायला मिळतील? 100% मिळतील, बघायला काय अडचण। दुसरा महत्वाच्या मुद्द्याला हात घालतो, तो म्हणजे सध्या विकास निधीवरून प्रचंड जे आहे ते श्रेयवाद पेटलेला आहे। रमेश बोरनारे म्हणतायत हा विकासाचा निधी मी आणलेला आहे, तिकडे दिनेश परदेशी म्हणतायत हा विकास निधी मी आणलेला आहे। काय वाटतंय, एक प्रामाणिक शिवसैनिक म्हणून तुम्हाला काय वाटतंय किंवा एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतंय हा निधी कुणी आणला गेलेला आहे? सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर मग ते भले कोणत्याही पक्षाचे लोकप्रतिनिधी जरी असले तरी पण निधी आणणं हा नैतिक जबाबदारी त्यांची त्या ठिकाणी असते। गावचा सरपंच असेल तर त्याला गाव लेवलला काम करावं लागतं, आमच्यासारखे जिल्हा परिषद लेवलला काम करणारी मंडळी असेल तर आम्हाला आमचं काम करावं लागतं, आमदार खासदार असेल मंत्री असेल त्यांना देखील त्या ठिकाणी वेगवेगळा निधी गाव पातळीपर्यंत आणणं ही त्यांची जबाबदारी असते। निधी आणून उपकाराची भाषा त्यांनी करू नये हा आमचा या ठिकाणी जाहीर त्यांच्यावर या ठिकाणी आरोप आहेत। आदरणीय डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी आणि त्यांच्या पत्नीने 25-30 वर्ष वैदापूर शहराची सेवा केली, 1,000 कोटी रुपयाचा निधी या वैदापूर शहरासाठी आणला, त्याची साधी कोन शिला किंवा भूमिपूजन उद्घाटन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं नाही, फक्त निधी आणायचा काम करायचं।
यांचं निधी आणणे परंतु प्रसिद्धी मात्र त्याचं काहीच पट करणं एवढाच यांचा या ठिकाणी फक्त केविलाने प्रयत्न चालू आहेत। आणि आज या मतदारसंघाचा जर हिशोब बघितला तर कुठल्याही कामाला क्वालिटी नाहीत, दर्जा नाहीत, अत्यंत बेकार अवस्थेत कामं या मतदारसंघात झालेली आहेत। मोठ्या प्रमाणात निधीचा अपव्यय, मोठ्या प्रमाणात निधी खाण्याचा प्रकार, लाटण्याचा प्रकार, विद्यमान लोकप्रतिनिधी असतील, त्यांचे नातेवाईक असतील, पाहुणे मंडळी असतील, जवळचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, मोठ्या प्रमाणामध्ये या वैदापूर मतदारसंघाला ओरबाडून खाण्याचं काम या 5 वर्षामध्ये झालेलं आहे। बरं, आपण 5 वर्षाचा उल्लेख केला, खरं तर रमेश बोरणारेंनी शिंदे गटामध्ये जाऊन 2.5 वर्ष झालेले आहेत, मात्र त्यापूर्वी तुम्ही त्यांच्या सोबत होता। तुम्ही म्हणता 5 वर्षांपासून भ्रष्टाचार झालेला आहे किंवा टक्केवारीनं जे आहे ते पैसे दिलेले आहेत, तुम्ही सोबत असताना देखील असा प्रकार घडत होता? 100% घडत होता। आणि निधीचा जर सांगायचं झालं ते तरी म्हणतात का 3000 कोटीचे विकास कामं मी या ठिकाणी या मतदारसंघात आणले, तर ज्यावेळेस आम्ही 2.5-3 वर्ष सोबत होतो त्यावेळेस हेच लोकप्रतिनिधी म्हणायचे की आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री पदावर असताना मला इतका मोठा निधी या मतदारसंघाकरता दिला की 10-15 ट्रका घेऊन मी मोठ्याला जरी मुंबईला घेऊन गेलो तरी पण ते पैशानं जर आपण त्याच्यावर थप्प्याच्या थप्प्या रचल्या तरी त्या ट्रका कमी पडतील, इतका निधी मला उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी दिलेला आहे, त्याची पण रेकॉर्डिंग आमच्याकडे या ठिकाणी आहे। नक्की शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, निवडणूक मतदान अगदी तोंडावर आलेला आहे, कसा दौरा सुरू आहे, प्रतिसाद कसा आहे आणि काय विश्वास आहे किती मतांना विजय होणार, कसं वातावरण वाटते तुम्हाला? या मतदारसंघामध्ये 3 तारखेपासून आम्ही शिवसंवाद दौऱ्याची सुरुवात डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांच्यासोबत केलेली आहेत। आम्हाला या ठिकाणी आज आदरणीय बाळासाहेब संचिते आहेत, आदरणीय पंकज भैया ठोंबरे आहेत, आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिन भैया वाणी, शहर प्रमुख आदरणीय प्रकाश पाटील चव्हाण, सर्व शिवसेनेचे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आदरणीय पदाधिकारी आहेत, अनेक नेते मंडळींचा आम्हाला या ठिकाणी पाठिंबा आहे। आणि गावागावामध्ये अतिशय चांगला उत्साह या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये आम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो आहे। फक्त काल परवा आदरणीय बाळासाहेबजी संचेती जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, माजी नगराध्यक्ष आहेत, त्यांच्यावर विद्यमान जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी एक मला वाटतं धाड त्या ठिकाणी पडली आहे त्यांच्यावरती। आणि अशा पद्धतीनं खरं म्हणजे राजकारण वेगळ्या दिशेला जायला नको आहेत, परंतु ते या ठिकाणी हे राजकारण वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु बाळासाहेबजी संचेती आणि त्यांच्या परिवारासोबत आमचा संपूर्ण शिवसेना परिवार, महाविकास आघाडी या ठिकाणी ठामपणे उभा आहेत। आणि एकंदरीत संपूर्ण मतदारसंघामध्ये अत्यंत चांगला प्रतिसाद डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांना या ठिकाणी मिळत आहेत। आणि मी 100% नव्हे तर 1001% सांगतो की या मतदारसंघाचे 23 तारखेला जो निकाल या ठिकाणी लागणार आहेत, डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी 1001% या वैदापूर गंगापूर मतदारसंघाचे आमदार होणार। नक्कीच, खूप खूप धन्यवाद। तर आपल्यासोबत होते माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश कलांडे, आपल्यासोबत होते। एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे, 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आर्यम वाणी साहेब यांना पाडण्यासाठी रमेश बोरणारे यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि आमच्याकडे पुरावे देखील आहेत असा गंभीर आरोप कलांडे यांनी केलेला आहे। या विशेष रिपोर्टमध्ये आपण इथं थांबतोय। कॅमेरामन रोहित सुरवंशी सोबत मी निर्घोष त्रिभुवन, NRT News, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर।